मुंबई गोवा महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे येत्या गणेशोत्सवापर्यंत या महामार्गाची एक मार्गिका खुली होईल आणि येत्या डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत संपूर्ण रस्ता पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे त्यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकारमान्यांचा प्रवास आता सुखकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या महामार्गावरती अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहेत अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी इन्सुली आणि झाराप या दोन ठिकाणी होणाऱ्या पुलांसाठी अडुसष्ट कोटी रुपये तसंच जुन्या रस्त्यावरच्या व्हाईट टॉपिंगसाठी अडतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं सा पालकमंत्र्यांनी सांगितलं आंबोली रेडी रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव देखील पाठवला आहे तोही लवकरच मार्गी लावला जाईल अशी माहिती त्यांनी दिली कुडाळ बेताळ बांबर्डे पणदूर कणकवली आणि खारे पाठण इथं उतरून पालकमंत्र्यांनी पाहणी केली